बदलापूर नगर परिषदेमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून तब्बल 35 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. चला तर मग या संदर्भात नगरसेवक संभाजी शिंदे यांनी काय सांगितलं ते बघूया. कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रामध्ये सन 2009 मध्ये भूमिगत गटर योजनेचं काम चालू झालं. 2018 मध्ये हे काम कम्प्लीट करण्यात आलं. 2009 मध्ये 151 कोटी रुपयांचं असणारं हे काम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 236 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर त्या संबंधित ठेकेदाराला देण्यात आली. 236 कोटीचं काम पूर्ण करता करता 2018 साल आलं. एस्केलेशन वगैरे सगळे मिळून त्याला 350 कोटी रुपये नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले. 2018 साली संबंधित ठेकेदाराचं काम पूर्ण झाल्यानंतर वर्क कम्प्लिशन झालं, त्याचं IIT कडनं टेक्निकल ऑडिट पूर्ण झालं. या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार 2018 मध्ये त्या बाबतीमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा परत घेऊन गेला. आणि हे सगळं पूर्ण केल्याच्या नंतर त्याला अचानक काय जाग आली कोणाच ठाऊक, पण त्यांनी सांगितलं की माझं या कामामध्ये नुकसान झालं आणि नगरपालिका मला 40 कोटी रुपये देणे लागते. अशा प्रकारचा दावा त्यांनी नगरपालिकेकडे दाखल केला. नगरपालिकेकडे त्याप्रमाणे त्यांनी मागणी केली. वास्तविक नगरपालिकेकडे ही मागणी आल्याच्या नंतर नगरपालिकेने या बाबतीमध्ये काय डिस्प्यूट असेल तर लवाद नेमण्याची एक त्या ठिकाणी कंडिशन आपल्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये होती, परंतु नगरपालिकेने त्याला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. नगरपालिकेने रिस्पॉन्स न दिल्यामुळे संबंधित ठेकेदार हा माननीय उच्च न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाने तातडीनं लवादाची नेमणूक करण्याचे आदेश दिले आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 मध्ये या बाबतीमध्ये एक लवाद नेमला गेला. त्या लवादाच्या 2020 ते 2024 या कालावधीमध्ये हिअरिंग झाल्या आणि 2024 मे महिन्यामध्ये संबंधित लवादाने नगरपालिकेला आदेश दिला की संबंधित ठेकेदाराला 20 कोटी रुपये आणि त्यावरील व्याज 12% दराने त्याला व्याज द्यावं असे आदेश त्या ठिकाणी दिले. वास्तविक संबंधित ठेकेदाराने हे सगळं काम पूर्ण केलेलं होतं 2018 ला. तो सिक्युरिटी डिपॉझिट पण घेऊन गेला होता, त्याच्यामुळे त्यांनी पैसे मागण्याचा संबंध नव्हता. परंतु हे सगळे मुख्याधिकारी, लेखापाल, त्याच्यानंतर मुख्य अभियंता, ज्युनियर इंजिनियर या सगळ्यांचं हे सिंडिकेट आणि ठेकेदार या सगळ्यांचं हे सिंडिकेट आहे. या सिंडिकेटनी या ठिकाणी संगनमतानं ही सगळी प्रक्रिया केली आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेने लवादाची निवड नेमणूक करण्याची गरज असताना नगरपालिकेने नेमणूक न करता हायकोर्टाला त्यांनी त्याला हायकोर्टात जायला सांगितलं आणि हायकोर्टाने लवाद नेमला. हायकोर्टाच्या लवादाचा निर्णय आता नगरपालिकेवर बंधनकारक आहे. नगरपालिकेला 25 कोटी रुपये या केसमध्ये द्यावे लागणार आहेत आणि आज नगरपालिकेने त्याविरुद्ध अपील केले सेशन कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये. आणि सेशनमध्ये अपील झाल्यानंतर सेशनचा निकाल उच्च न्यायालयामध्ये निकाल लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालय, ही सगळी प्रक्रिया पूर्ण करता करता जेवढा कालावधी जाईल तेवढ्या कालावधीसाठी संबंधित रकमेवर 12% व्याजाने त्याला पैसे द्यावे लागतील. म्हणजे हे सगळं अधिकाऱ्यांनी केलेलं संगनमत आहे. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020 नंतर जो ठेकेदार 2020-18 साली काम पूर्ण करतो, वर्क कम्प्लिशन घेतो, तो मेंटेनन्सच्या नावाखाली परत नगरपालिकेकडे आर्बिट्रेटरकडनं पैसे मागतो, ही चुकीची पद्धत आहे. याचा संबंधित अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत. तसंच दुसरं एक प्रकरण झालं, BSUP प्रकरणामध्ये जी सल्लागार कंपनी नेमली होती त्या सल्लागार कंपनीला त्याचं बिल न दिल्यामुळे, त्या बिलाला देताना पैसे त्याच्याकडे मागितल्यामुळे त्या संबंधित ठेकेदारांनी मागणी केली लवाद नेमण्याची. नगरपालिकेने पुन्हा एकदा लवादाची मागणी मान्य केली नाही. तो माननीय उच्च न्यायालयात गेला दुसऱ्या केसमध्ये, पण उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी लवाद नेमला. त्या लवादाच्या परत 3 वर्ष हिअरिंग झाल्या. हिअरिंग झाल्याच्या नंतर लवादानी या बाबतीमध्ये संबंधित ठेकेदाराला 7 कोटी रुपये आणि त्यावरील व्याज अशी रक्कम देण्याबाबतीमध्ये या ठिकाणी ह्या ऑर्डर आहेत. ही ऑर्डर या ठिकाणी दिली. ही 15 मार्चला या ठिकाणी ही ऑर्डर त्या ठिकाणी 15 मार्चला ही त्या ठिकाणी ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डरच्या अनुषंगानं 6 कोटी 72 लाख इतकी रक्कम संबंधित ठेकेदाराला द्यावी आणि त्याच्यावरचं व्याज पण द्यावं असं सांगितलं. म्हणजे 10 कोटी रुपयाची ही रक्कम देण्यात यावी. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांकडे ह्या ज्या रकमा मागितल्या, त्या रकमा मागितल्यामुळे आज नगरपालिकेला हा भूर्दंड सहन करावा लागतो. ती रक्कम पण नगरपालिकेने 90 दिवसाच्या आतमध्ये देण्याबाबत या बाबतीमध्ये आदेश दिलेला आहे. पहिल्या केसमधली ही ऑर्डर आहे, याच्यामध्ये बघा 19 कोटी 93 लाख इतकी रक्कम नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला अदा करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नगरपालिका या ठिकाणी अपिलाच्या भूमिकेत आहे. हे अधिकारी स्वतःची चामडी वाचवण्यासाठी आता अपिलात जातील. तोपर्यंत त्यांचा कालावधी निघून जाईल. हे इथला सेशनचा निकाल लागायला 2-3 वर्ष लागतील. नंतर परत उच्च न्यायालयात नगरपालिका दावा दाखल करेल. उच्च न्यायालयाचा निकाल लागायला 3-4 वर्ष जातील. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल होईल. सर्वोच्च न्यायालयाला काही वर्ष जातील. या सगळ्या कालावधीमध्ये या रकमेवर व्याज भरावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ही रक्कम नगरपालिकेला
काही करून पण द्यावी लागेल. राज्य शासनाच्या एका रोडच्या केसमध्ये आता 1 वर्षापूर्वी राज्य शासनाला संबंधित ठेकेदाराला 267 कोटी रुपये द्यायला लागलेले आहेत. म्हणजे ही सगळं सिंडिकेट आहे आणि अधिकाऱ्यांचा हा प्रशासकीय मोठा घोटाळा आहे. पीएमआयच्या केसमध्ये पण संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली 2020 मध्ये. आज 2022 साल चालू आहे, जागेवर काम चालू आहे त्या ठिकाणी, आणि त्या कामाच्या बाबतीमध्ये 2 वर्षाचं एस्केलेशन परत त्यांनी नगरपालिकेकडे त्या ठिकाणी मागितलेलं आहे. 2020 साली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स नसताना त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली. एका मुख्याधिकाऱ्याला या ठिकाणावरनं निवृत्त होऊन जायचं होतं, त्याच्या अगोदर त्याला वर्क ऑर्डर देऊन मोठं गभाड त्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतलं आणि तो मुख्याधिकारी त्या ठिकाणावर निघून गेला. आज नगरपालिकेचा 251 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तो पण एस्केलेशन मध्ये आलेला आहे. म्हणजे हे सगळं सिंडिकेट, प्रशासकीय सिंडिकेट नगरपालिकांमध्ये काम करतंय. राज्य शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे. हे प्रकरण 35 कोटीच्या वरती असल्यामुळे ईडीनी सुद्धा याची दखल घेण्याची गरज आहे. इथे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, इथले खासदार आहेत, या लोकांनी सुद्धा याची आता दखल घेण्याची गरज आहे. कारण उद्या वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी कोर्टातले सगळे अपील झाल्यानंतर नगरपालिकेवर मोठा भुर्दंड पडेल. आणि हे सगळं ठेकेदारांचं सिंडिकेट आहे की काम पूर्ण करायचं, वर्क कम्प्लिशन घ्यायचं आणि परत नगरपालिकांवर पैशांचा क्लेम करायचा. ही जी पद्धत आहे, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. नागरिकांच्या पैशांवर हा सॉफिस्टिकेटेड डल्ला आहे, तुम्हाला सांगतो. कारण याच्यामध्ये राज्य शासन हे पैसे देण्यासाठी पैसे देत नाही. प्रॉपर्टी टॅक्स आणि डेव्हलपमेंट चार्जेस मधून मिळालेल्या उत्पन्नात हे पैसे द्यावे लागणार आहेत. हे सगळं सिंडिकेट आहे आणि यावाला बॉडी अस्तित्वात नव्हती, त्यामुळे प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आत्ताचे मुख्याधिकारी आता बदलून जाणार आहेत, ते अपील करून मोकळे होतील. दुसरे मुख्याधिकारी येतील, ते सुद्धा त्या अपिलाची केस चालवतील. परंतु संबंधित ठेकेदाराला 2018 किंवा 20 दरम्यान जेव्हा त्यांनी मागणी केली होती पैशांची, त्याच वेळेला लवाद नेमला असता नगरपालिकेने, नगरपालिकेच्या पद्धतीने लवाद नेमला असता, त्या लवादाने नगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला असता, तर तो ठेकेदार कोर्टात गेला असता, कोर्टामध्ये केस चालली असती, त्याला नगरपालिकेला देणं बंधनकारक नव्हतं. कोर्टामध्ये नगरपालिकेने प्रॉपर पुरावे सादर केले असते की जे नगरपालिकेकडे पुरावे आहेत, वर्क कम्प्लिशन झालेलं आहे, सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन गेलाय, संबंधित सल्लागाराचं पण 1.5 कोटीचं पेमेंट आहे, तेवढं त्याला पेमेंट दिला असता 7 कोटीचा भुर्दंड पडला नसता नगरपालिकेवर. मग या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे जर ही गोष्ट होत असतील तर यांच्या पगारातून याची वसुली केली पाहिजे. या अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची 2018 पासून 2024 पर्यंत जे मुख्याधिकारी आहेत, त्या मुख्याधिकारी, लेखापाल, मुख्य इंजिनियर, सिटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, या सगळ्यांचं याच्यामध्ये सिंडिकेट, यांची चौकशी व्हायला पाहिजे. यांच्या मालमत्तांची चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये काही काही मुख्याधिकारी निवृत्त झालेत, काही काही सिटी इंजिनियर निवृत्त झालेत, मोठे मोठे गफले करून हे सगळे लोक गेलेत आणि आज नगरपालिकेच्या नागरिकांवर 35 कोटी रुपयांचा भुर्दंड पडलाय. उद्या जर नगरपालिकेने हे पैसे काय कालावधीत भरले नाही तर नगरपालिकेवर जप्ती येईल. मी 2018 पासून 2024 पर्यंत कोणकोण मुख्याधिकारी आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. इथे 2 लोक त्या ठिकाणी आले, हे सगळे डेप्युटेशनचे लोक आलेत. 3-3 वर्ष इथे राहायचं, 3 वर्षामध्ये नगरपालिकेला धुवायची आणि नगरपालिका धुवून 3 वर्षांनी एक तर रिटायर्ड व्हायचं नाही तर दुसऱ्या ठिकाणी बदली करून घ्यायची. आम्ही आता पार्टी यामध्ये होणार आहोत, कारण आम्हाला आर्बिट्रेशनच्या केसमध्ये पार्टी व्हायचा अधिकार नव्हता. कारण आर्बिट्रेटर एक उच्च न्यायालयाने नेमलेलं एक हे होतं, म्हणजे अपिलेट अथॉरिटी होती. आता आम्हाला त्या ठिकाणी या सेशनमध्ये नगरपालिकेच्या, नगरपालिकेने जसं अपील केलं तसं आम्ही त्याच्यामध्ये पार्टी येऊ शकतो. आता आम्ही सगळे पुरावे नगरपालिकेकडे मागितलेत, आम्ही त्याच्यामध्ये आता पार्टी होतोय. आम्ही याबाबतीमध्ये माननीय न्यायालयाला सांगणार आहोत, या सगळ्या सिंडिकेटमुळे नगरपालिकेचं असं असं नुकसान होतंय, या सिंडिकेटकडनं हे पैसे वसूल केले पाहिजेत आणि संबंधित ठेकेदाराला हे पैसे देणं लागू नाहीये. सल्लागाराची जी नॉमिनल फी आहे, जी ऑथेंटिक फी आहे, ती द्यायला लागू आहे, पण त्याला पण एवढे वाढीव पैसे देणं लागू नाहीये. आणि संबंधित भूमिगत गटर योजनेच्या ठेकेदाराला तर 1 रुपया पण देणं लागू नाहीये. त्याला 350 कोटी रुपये दिलेत, 256 कोटीचा प्रोजेक्टचा आदेश, त्याला 350 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यावेळेला पण 2018 नंतर संबंधित ठेकेदाराचं बिल फायनल करताना नगरपालिका सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली, त्यावेळेला त्याचं फायनल बिल त्याला दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट पण घेऊन गेलाय आणि त्याच्यानंतर तो क्लेम करतोय. म्हणजे नगरपालिकेच्या पैशावर दिवसा ढवळा हा डल्ला मारलेला आहे आणि हे अधिकारी आता यांना याच्या खिशातनं काहीच द्यायचे नाही. नगरपालिकेची आज आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे, नगरपालिका 35 लाख रुपये देऊ शकत नाही, तर 35 कोटी रुपये कुठं देणार? म्हणजे जर नगरपालिकेने पैसे नाही दिले तर नगरपालिकेवर जप्ती होऊ शकते. ही जप्ती म्हणजे कुणावर जप्ती आहे? नागरिकांवर जप्ती आहे. एक प्रकारची BSUP 1, BSUP 2 आणि BSUP 3. BSUP 1 म्हाडा कॉलनी आणि सोनेवली या ठिकाणी BSUP 1 काम होतं, त्याच्यामध्ये 800 घरं होती. BSUP 2 खरवई आणि BSUP 3 बेलवली या ठिकाणी काम होती. BSUP 1 प्रोजेक्ट शासनाकडनं मंजूर झाल्यानंतर चालू झाला. BSUP 2 आणि BSUP 3 साठी शासनाने 15 कोटी रुपये नगरपालिकेला ऍडव्हान्स दिला. नगरपालिकेने त्या जेकिन नावाच्या ठेकेदाराला ऍडव्हान्स मोबाईल ऍडव्हान्स दिला, त्याच्या अगेन्स्ट शासनाकडे तक्रार झाल्यानंतर तो व्याजासकट मोबाईलचा ऍडव्हान्स परत घेतला गेला. BSUP 2 खरवईच्या लोकांनी विरोध केल्यामुळे बंद पडला. BSUP 3 काम चालू झालं, त्या ठिकाणी 4 इमारतींचा जोता बांधला, एका बिल्डिंगचा स्लॅब केला, त्या ठेकेदाराला 1.5 कोटी
पेमेंट केलं आणि सल्लागाराला 1.5 कोटी पेमेंट केलं, 3 कोटी रुपये दिले, ते तोडलं जोत्याचं बांधकाम जे आहे ना, जोत्याचं बांधकाम तोडलं, स्लॅब तोडला, 3 कोटी रुपये पाण्यात घालवले ते, आणि त्याच्यानंतर त्याच जागेवर पीएमआयचा प्रोजेक्ट आता चालू आहे. पीएमआयचा प्रोजेक्ट चालू झाला 2020 मध्ये, 3 कोटी रुपये लोकांचे पाण्यात गेलेत, ते नगरपालिका फंडात न गेलेत. भाडानी काय केलं, केंद्र सरकारने काय केलं की जे 16 कोटी रुपये BSUP 2 आणि 3 साठी दिले होते ते पैसे BSUP 1 मध्ये ट्रान्सफर केले आणि BSUP 1 फायनल पेमेंट शासनाने त्याच्यातून ऍडजस्ट करून घ्यायला सांगितलं. म्हणजे जे 3 कोटी रुपये गेले ते नगरपालिकेच्या स्वतःच्या निधीतनं गेले, नगरपालिकेच्या स्वनिधीतनं. त्याच्यानंतर तिथे पीएमवाय प्रोजेक्ट आला. आज पीएमवाय प्रोजेक्टला शासनाकडनं 2200 घरं मंजूर झाली, तर ती 400 घरं त्या तिथल्या स्थानिक झोपडपट्टी धारकांना द्यायची. 1800 घरं नगरपालिकेला मिळणार आहेत. त्या 1800 घरांचं गेल्या 2 वर्षामध्ये पोर्टलवर आणून खऱ्या अर्थानं त्या 1800 घरं गरिबांना मिळतील या अनुषंगानं प्रयत्न व्हायला पाहिजे होते. अद्यापर्यंत ती पोर्टलची प्रोसिजर चालू झालेली नाही. 2020 ला याला वर्कआउट दिली, नंतर कोरोना आला, 2022 पर्यंत कोरोना होता. 2022 या 2 वर्षात जे काम बंद होतं त्या काळाचे वाढीव पैसे त्यांनी मागितले. म्हणजे जे नागरिकांना घर 12 लाखात मिळणार होतं ते आता वाढीव पैसे जर नगरपालिकेने त्याला मंजूर केले तर ते पैसे शासन देणार नाहीये. त्यातले 2.5 लाख रुपये शासन देणार आहे केंद्र शासन. म्हणजे परत त्या घराची किंमत 1 लाख 1.5 लाखांनी जी वाढेल त्याचा भूर्दंड कुणावर पडणार आहे? ते जे 1600 लोक आहेत फ्लॅट ओनर, फ्लॅट होल्डर, जे ज्यांना ती अलॉट होणार आहेत किंवा ज्यांना लॉटरीमध्ये ती लागतील, त्या 1600 लोकांवर 1 लाख 1 लाख रुपयाचा भूर्दंड परत पडणार आहे. या सगळ्या गोष्टीचं मायक्रो इन्स्पेक्शन खरं तर व्हायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी, माझे जे आमदार महोदय, माननीय खासदार महोदय यांनी या गोष्टी बारीकरित्या पाहिल्या पाहिजेत. खासदार आता नवनिर्वाचित खासदार निवडून आलेत मात्र आहेत, तर त्यांनी या पीएमआयचा प्रोजेक्ट, याच्यामध्ये केंद्र सरकारचा निधी आहे, त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे की बाबा हे नक्की प्रकरण काय आहे आणि याच्यामध्ये आता एस्केलेशन वाढलंय, पैसे वाढत आहेत, हे पैसे कुठून येणार आहेत, त्याची अलॉटमेंट का होत नाहीये, पीएमआयचा प्रोजेक्टची अलॉटमेंट का होत नाहीये, त्याचं पोर्टलवर जर नाव दिलं. आज म्हाडाचा प्रोजेक्ट चालू आहे कुठे, खोनीला, तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. आता म्हाडाने इकडे कारावला प्रायव्हेट प्रोजेक्ट चालू आहे म्हाडाचा, एक याचा पीएमआयचा. आता शेलूला एक प्रोजेक्ट चालू केलाय, त्या ठिकाणी त्यांची घरांची विक्री पण चालू झाली आणि नगरपालिकेकडे 1600 घरं आहेत, त्याच्या अजून पोर्टलवर पण येत नाही. म्हणजे बदलापूर शहरातला जो पीएमवायचा लाभार्थी आहे, ज्याला स्वतःचं पहिलं घर घ्यायची इच्छा आहे, तो त्या 1600 घरांच्या प्रतीक्षेत आहे आणि ती अलॉटमेंट सुद्धा आता होत नाही. म्हणजे हे सगळं सिंडिकेट आहे, त्या अधिकाऱ्यांचं सिंडिकेट आहे. काल गणेशताई साहेबांनी सभागृहामध्ये सिडकोच्या बाबतीमध्ये जी गोष्ट सांगितली ना, ती वस्तुस्थिती आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये आम्ही पाहतोय, सत्ता जरी भाजपची असली आमची, तरी आम्हाला या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतंय. या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये नंगा नाच चालवलेला आहे आणि प्रचंड लूट या ठिकाणी हे लोक करतायत. राजकारणी त्याच्याकडे डोळेझाक करून बघतायत, या गोष्टीचं वाईट वाटतंय. खरं तर नागरिकांच्या पैशांवर अडकलाय. मी तुम्हाला सांगितलं 1 लाख रुपयांनी घर वाढलं तर तो सामान्य माणूस पैसे आणणार कुठनं? ज्याला 12 लाखात 1 BHK 326 स्क्वेअर फुटाचं घर मिळणार होतं त्याला आता घर मिळणार नाहीये, मग तो काय करणार? ते 1 लाख रुपये वाढले, कुठनं आणणार तो पैसे? ही वस्तुस्थिती आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. या अधिकाऱ्यांची ईडीची चौकशी व्हायला पाहिजे. यांच्या आता यांचे प्रोजेक्ट कुठे कुठे चालू आहेत, यांच्या मालमत्ता यांनी कुठे कुठे घेतल्या, त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर कुठे कुठे मालमत्ता घेतल्यात, अहो हे अधिकारी पचवतात कुठे पैसे एवढे? त्या सगळ्यांची ईडी मार्फत आणि लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडनं चौकशी व्हायला पाहिजे. आम्ही किती ओरडलो तरी त्याचा परिणाम होत नाही. पाठीमागे आम्ही लाचलुचपत याच्या अँटी करप्शनकडे तक्रार केली आहे, त्याची सुद्धा अजून राज्य शासन परवानगी देत नाही त्या प्रकरणाची. तर या बाबतीमध्ये तरी आता 35 कोटी रुपयांचा अडला आहे, याची चौकशी करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी. सर, भाजपचे तुम्ही स्वतः नगरसेवक आहात, स्वतः तुम्ही सगळे सत्तेत आहात आणि असं असताना कुठेतरी अधिकाऱ्यांवरचा अंकुश कमी पडल्याचं वाटतं? निश्चितपणे. अहो आम्ही, मी तरी साधा नगरसेवक आहे. गणेश नाईक साहेब तर माझे आमदार आहेत, त्याच्यानंतर माझी मंत्री आहेत, माझी आता आमदार आहेत, सिटिंग आमदार आहेत. आणि ती व्यक्ती जर सभागृहामध्ये 13-13 मिनिटं या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर बोलते, मुख्यमंत्र्यांकडे बैठका होतात तरी बोलते, त्या व्यक्ती बोलते, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाने आवाज उठवणं गरज आहे. आम्हाला जिथे जिथे चूक वाटेल ना आणि ती अधिकाऱ्यांची चूक असू दे. बघा, गेली 4 वर्ष प्रशासकीय राजवट आहे, लोकप्रतिनिधीची राजवट नाहीये. लोकप्रतिनिधींचा कुठलाही अधिकार नाहीये, पण तरी मत हे अधिकारी त्यांचा नंगनाच करतायत. मग त्याच्यावर लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणून आम्ही काय त्याच्यावर रोचक ठेवणार? आम्ही आता माननीय किसन कोत्रे साहेबांना आणि माननीय बाळाबा म्हात्रेंना ही गोष्ट सांगणार आहे की साहेब, तुम्ही आता या गोष्टींवर कुठल्या पक्षाच्या ते महत्वाचं नाहीये, पण ती त्यांना सांगणार आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. आज 2016 ला चालू झालेला पीएमआयचा प्रोजेक्ट आज 2024 मध्ये बदलापूरमध्ये लोकांना भरघरा मिळत नाहीत. आतापर्यंत ही म्हणजे 9 वर्ष लोक बिचारे प्रतीक्षेत आहेत आणि आता त्याचं काम चालू आहे. हळूहळू हळूहळू सांगितलं की डिसेंबरमध्ये तुम्हाला सांगितलं मुख्याधिकाऱ्यांनी की आता आम्ही अपील करणार आहोत. म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना डिसेंबरमध्ये कळलं होतं का? मे महिन्यात ही ऑर्डर आलेली आहे. म्हणजे 4 महिने मुख्याधिकाऱ्यांना अगोदर कळलं का की ऑर्डर अशी होणार आहे? ऑर्डर कधी आली? मे महिन्यामध्ये. मुख्याधिकारी तुम्हाला बाईट कधी देतात? डिसेंबर महिन्यात. मग डिसेंबर महिन्यात मुख्याधिकारी सांगतात की आम्ही अपील करणार आहोत. म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना स्वप्न पडलं का आपल्या विरोधात ऑर्डर जाणार आहे? म्हणजे हे सगळं सिंडिकेट आहे.
लक्षात ठेवा, सामान्य लोकांना या गोष्टींची विचारांना कल्पना नसते. मुख्याधिकारी म्हणजे ते प्रेडिक्शन सांगतात ना की आता मे महिन्यात निकाल लागेल, आता ते निघून गेले इथं झाले, आता त्यांची झाली बदली. ते काय ते म्हणत नवीन मुख्याधिकारी येतील त्यांना सांगेल आता तू कर अपील, तू कर, तो ते पण जातील कोर्टामध्ये चालेल केस. त्याला 20 लाख रुपये दिलेत उच्च न्यायालयामध्ये, जो वकील नेमला होता नगरपालिकेने त्याला 20 लाख रुपये फी दिली आहे लवादाच्या विरोध बाजू म्हणजे लवादाच्या समोर भांडण्यासाठी 20 लाख रुपये फी दिली नगरपालिका भांडतनं. तो सल्लागार पीएमवायचा जो लवाद होता त्याच्या समोर भांडण्यासाठी 10 लाख रुपये फी दिली, 30 लाख रुपये फी दिली त्यांना आणि तरी केस हारले. म्हणजे काय हे सगळं सिंडिकेट आहे याच्यामध्ये. हे खरं तर आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यावर खूप विचार केला पाहिजे. आमचे माजी लोकप्रतिनिधी आहेत, 35 कोटी रुपये जर त्या नगरपालिकेला द्यावे लागले ना ह्याच्यातनं, तर नगरपालिकेला वर्षभर काहीच कामं करता यायची नाही अशी वस्तुस्थिती आहे. आज नगरपालिकेला 8.5 कोटी हप्ता येतात एमएमआरडीचा, तो हप्ता 6 महिन्यात एकदा भरता भरता नगरपालिकेला नाकेनऊ येतो 100%. त्याचं ज्यावेळेला 1.5 कोटीचं बिल होतं ना त्यावेळेला त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली म्हणून त्याचं बिल अडवलं. ऍक्च्युली तो तेवढे पैसे द्यायला तयार नाही झाला म्हणून त्याचं बिल त्या ठिकाणी अडवलं म्हणून तो अपिलात गेला. त्या सेम ते एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स साठी सुद्धा एक माजी मुख्य अभियंता निवृत्त झालेला, तो मोठी अमाऊंट घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं गेला आणि त्याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स पण आणून दिला नाही त्याला अशी वस्तू. नाही आम्ही या बाबतीमध्ये जे आता सेशन कोर्टामध्ये अपील आहे त्या बाबतीमध्ये आम्ही तिथं पार्टी म्हणून सहभागी होणार आहोत. नंबर 1 नंबर 2 आम्ही याची लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे या संपूर्ण प्रकरणाची फाईल देऊन त्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. याच्यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी याची मागणी करणार आहोत आणि याची ईडीकडे पण आम्ही मागणी करणार, ईडीकडे चौकशीचे आदेश म्हणजे पत्र देणार आहे. ईडीने सुद्धा चौकशी करावी कारण 10 कोटीपेक्षा जास्त पाळीव प्रकरण आहे आणि खरं तर याची सीबीआयकडनं पण चौकशी व्हायला पाहिजे कारण हा केंद्र सरकारचा निधी आहे, हा केंद्र सरकार पैसे येतो, कुठला पीएमवायचा पैसे येत ना हे केंद्र सरकारचे पैसे आहेत, त्यामुळे त्याची सीबीआयनी पण खऱ्या अर्थाने याची चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आता राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे लावून धरणार आहोत. निश्चितपणे आता आज अधिवेशन पाहिलं पाहिजे, सेकंड वीक संपलाय मला वाटतं, अधिवेशन संपल्यासारखं झालंय तर आम्ही जर अधिवेशन पुढच्या आठवड्यामध्ये एक्सटेंड असेल तर आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन आमदार मोदींकडे सगळे कागदपत्र देणार आहोत आणि सभागृहामध्ये सुद्धा हा विषय उपस्थित करायला सांगणार आहोत त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये. आपण प्रथम जो स्टेज असतो ज्यामध्ये प्लास्टिक विभागाला लाल एसीबीला आपण याबाबत पत्र दिलेले आहे, त्या अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्याकडून काही आपल्याला सूचना किंवा काही पत्र जमा झालं नाही? पहिल्या केसमध्ये आपण त्यांच्याकडे जी परमिशन दिलेली होती ती त्यांनी राज्य सरकारकडे परमिशनसाठी मागितलं. तुम्हाला माहिती आहे की ते राज्य सरकारकडे परमिशनसाठी लेटर गेलं, राज्य सरकारकडे त्यांना परमिशन आलेलं नाही. आता आम्ही थोडे दिवस वाट पाहून आम्ही या बाबतीमध्ये उच्च न्यायालयात याशिवाय दाखल करणार की राज्य शासन या लाचलुचपत प्रतिबंध खात्याला परवानगी का देत नाही, त्या पहिल्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं त्याच्या आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये याशिवाय दाखल करणार. एक सामान्य नागरिक म्हणून आमच्याकडे तेवढाच अधिकार आहे, आम्ही कुठे जाऊ शकतो शासनाकडे? शासनाने आम्हाला प्रतिसाद नाही दिला, आम्ही कुठे जाऊ शकतो कोर्टामध्ये? हे दोन आता आम्ही आतापर्यंत अँटी करप्शनला शासन का परवानगी देत नाही, आम्ही त्याची उच्च न्यायालयामध्ये माहिती मागू. आम्ही शेवटी शासन आहे, शासनाने खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे असं आमचं मत आहे, पण इथं होत नाहीये. आज लोकांचे कोट्यवधी रुपये जीएसटीच्या माध्यमातून जमा होत आहेत, हजारो लाखो कोटी रुपयांचा टॅक्स केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे जमा होतोय, तो पैसा इथं खाली येतो आणि तो खाली असा झिरपला जातो. 2-3 दिवसापासून एका मोठ्या वृत्तपत्रामध्ये लाचखोर महाराष्ट्र म्हणून एक सदर येते बघा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बजेटमधले 1.5 लाख कोटी रुपयांची लाच या अधिकाऱ्यांच्या खिशात जाते, खिशात जाते असं त्याच्यात सांगितलेलं आहे. एक आयएएस ऑफिसरनी तो लेख लिहिलेला आहे. खरं तर यावर मोदींनी सुद्धा आहे ना, खरं तर पुढचं टार्गेट आहे ना हे करप्शन आहे ना, हे प्रचंड वाढलं, या करप्शनवर काहीतरी काम केलं पाहिजे या 5 वर्षामध्ये असं एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे मला वाटतं. शेवटचा प्रश्न विचारतो, प्रशासकीय राजकोटीमध्ये हा सर्व व्यवहार झालेला आहे, मात्र 35 कोटींचा बोजा पालिकेवरती छोटा बोजा नाही, मोठ्या प्रमाणात बोजा असणार आहे. जर 35 कोटी पालिकेवरती भरायची वेळ आलेली आहे, जर भरावे लागले तर याचे परिणाम विकासावरती अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. हा 35 कोटी रुपयांचा बोजा नगरपालिकेला आलाय, हे लोक सेशन कोर्टात गेलेत, त्याचा केस ते निकाल लागतील. उद्या जेव्हा नगरपालिकेला हे पैसे भरायची वेळ, तेव्हा नगरपालिका तिजोरीमध्ये खडगडाट आहे, नगरपालिका हे पैसे कुठून भरणार? भरूच शकत नाही नगरपालिका. मग हे काय करतील? लोकांचं टॅक्स तर वाढू शकत नाही किंवा इन्कम सोर्स नाही, मग यांच्याकडे येणाऱ्या पैशांसाठी पुढच्या वर्षामध्ये समजा नगरपालिकेचं फिक्स उत्पन्न 100 कोटी रुपये असेल प्रॉपर्टी टॅक्स, इतर कुठलीच कामं करणार नाहीत. हे सगळे पैसे त्या 35 कोटी आणि त्याच्यावर येणारे वर्षभराचं व्याज हे करून त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतील पुढच्या 1 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये. पण नगरपालिका फंडात तर काहीच काम होणार नाही, नगरपालिका फंडाची गरज कुठे पडते? छोट्या छोट्या कामांना पडते, नगरपालिकेच्या पैशाची कुठे गरज पडते? जे नगरोत्थानच्या फंड येतो त्यात 25% नगरपालिकेला कॉन्ट्रीब्युशन टाकावं लागतं. काही काही स्कीम अशा आहेत की त्याच्यामध्ये नगरपालिकेला स्वतःचं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन टाकावं लागतं, तेव्हा ते वरण पैसे येतात. जर पैसे नसतील तर वरण पैसे
येत नाहीत, म्हणजे पुढच्या वर्षभर नगरपालिकेला आता काहीच करता येणार नाही कायदेशीररित्या. आज नगरपालिकेकडे किती वर्क ऑर्डर पडलेला आहे त्याची कॅल्क्युलेशन करा. आम्ही सीओना सांगितलं की त्याची शोधपत्रिका काढा की आज नगरपालिकेला किती प्रशासकीय ठराव झालेत, किती वर्क ऑर्डर झाल्यात, किती कामं पेंडिंग आहेत, किती कामं ची बिलं बाकी आहेत, त्याची एक श्वेतपत्रिका काढली तर तुम्हाला कळेल नगरपालिकेत दिवाळखोरी द्या सध्या. आणि माझं ओपन चॅलेंज डिबेट करायला तयार आहे मी समोर त्यांचे लेखाधिकारी किंवा त्यांचे ऑफिसर्स आणि मी समोरासमोर डिबेट करायला तयार आहे की तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे समजून सांगा. माझ्याकडे सगळे पेपर आहेत. म्हणजे हे या 4.5 लाख वस्तीचं शहर आहे, एक महानगर आहे आता बदलापूर, म्हणजे त्याचं हे 4-5 अधिकारी लूट करतायत आणि ते 4.5 लाख लोकांची फसवणूक करतायत. त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, लाजा खरोखर. पण हे काय 3 वर्ष येणार निघून जाणार हे करणार. आज नगरपालिकेची परिस्थिती काय, अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेला मिळून एक फायर ऑफिसर, अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेला मिळून एक टाउन प्लॅनर. अरे 4.5 लाख वस्तीचं ते शहर, 4.5 लाख वस्तीचं हे शहर, हे काय म्हणजे दोन दोन महानगरांना एक टाउन प्लॅनर, दोन दोन महानगरांना एक फायर ऑफिसर, हे का करतात? त्यांना दोन्ही ठिकाणचे पैसे खायचे. हे नवीन माणूस आणूनच देत नाहीत. फायर ऑफिसर आहे त्याला तिथे पण पैसे, इथे पण पैसे, टाउन प्लॅनर इथे पण पैसे, तिथे पण पैसे. बरा धंदा चाललाय आपला. चीफ ऑफिसरला काय फरक? चीफ ऑफिसर जर दोन कशाला ठेवता तो एक चीफ ऑफिसर, आता नाहीतर हे चीफ ऑफिसर तिथे गेलेत त्यांना सांगा बदलापूरचा पण चार्ज तुम्हीच घ्या, कशाला नवीन चीफ ऑफिसर आणता? हे सगळं सिंडिकेट आहे आणि या सिंडिकेटचा नागरिकांचा प्रचंड रोष आहे. आणि आता लोकसभेच्या निकालांमध्ये पाहिलं आपण की नागरिकांनी खूप म्हणजे बघितलं की मतदार राजाने एकदा निवडणूक हातात घेतली की काय परिस्थिती होऊ शकते. त्याचा परिणाम माझी राज्य सरकारला विनंती आहे, मी भारतीय जनता पक्षाच्या बैठकांमध्ये सुद्धा हा विषय मांडतो की आता जागे व्हा, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकांना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सामोरं जावं लागेल.